नमस्कार पुण्याचे एकदा आपलं हार्दिक स्वागत युट्यूब चॅनल वर व्हायरल इन्फेक्शन कमी होणे वातावरणामधील बदल पाण्यामधला बदल प्रदूषण अनेक जणांना घसादुखीची समस्या निर्माण होते घसा तडतडणे घसा खवखव होणे गिळताना त्रास होणे घसा बसणे आवाज बसणे यामुळे सर्दी खोकला ताप येणे या समस्या तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये गायब करण्यासाठी उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आपण एका वनस्पतीची साल आणि त्या सालीचा रस वापरून करणार आहोत हा उपाय कसा करायचा कधी वापरायचा किती दिवस करायचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल फक्त माझी एक हात जोडून विनंती असेल की हा उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर आधी संपूर्ण व्हिडिओ पहा कारण आपण हे तर तर धोकादायक परिस्थितीमध्ये घसा दुखणे ही फार मोठी समस्या आहे आणि त्यामुळे वेगळ्या समस्यांना निमंत्रण देण्यापेक्षा घसा दुखीपासूनच आपण जर दूर राहिलो तर नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा एक आंब्याचं झाड शोधायचं गावरान आंबा असावा कोणत्याही आंब्याची साल जमणार नाही गावरान आंब्याची साल काढायची आहे वरची वरची साल काढा शक्यतो मंडळींनो माझी एक विनंती अशी असेल की ज्या झाडापाशी तुम्ही गेलात त्या झाडाची साल खाडून घ्या कोणती फांदी तोडण्याची गरज नाहीये वृक्षतोड करण्याची गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट त्याची जी साल आहे जेणेकरून ती फांदी आबाधित राहील तर फांदीची साल थोडीशी गोळा करायची आणि आपल्याला साधारणपणे रस तर एक ते दीड चमचा करण्यासाठी आपल्याला साल काढायची आहे ती साल आपल्याला घरी आणल्यानंतर आपण मिठाच्या पाण्यामध्ये ती स्वच्छ धुवून घ्या कारण त्याला कीटक बुरशी वगैरे कोळी जाळ्या लागलेल्या असतात तर त्या निघून जातील मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण मिक्सर किंवा खलबत्त्यामध्ये ते बारीक करा त्याची पेस्ट तयार करा थोडसं वेळ लागेल परंतु त्याची पेस्ट चांगली व्यवस्थित तयार करा आणि नंतर तुम्ही वस्त्रगाळ करू शकता किंवा गाळणीच्या साह्यानं है, सुद्धा गाळू शकता तो जो रस आहे त्याचा रस महत्वाचा उपाय आहे परंतु त्यामुळे अनेक तर हा एक घरगुती उपाय आहे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर न खाता पिता उपाशी फुटी आपल्या घशाला लावायचा आहे रस हा मसाज करायचा आहे असा दोन्ही हाताने व्यवस्थित खालपर्यंत व्यवस्थित मसाज करा घशाला लावा ही जरी थंड असेल परंतु आंब्याच्या सालीचा रस आहे आणि या सालीच्या रसामध्ये अनेक गुंध व्हायरल इन्फेक्शन तुमचं कमी करेल प्रतिकार शक्ती वाढवेल तुम्हाला जी ऍलर्जी आहे त्यापासून तुमचा बचाव होणार आहे पाण्यात बदल जरी झाला तरी तुमचा घसा बसणे असेल तर ते त्वरित तुमचा बरा होणार आहे दुसरा उपाय मी आपल्याला रस वापरायचा आहे हा रस आपल्याला काय करायचा एक ग्लास गरम पाणी करायचा आणि त्याच्यामध्ये हा रस ऍड करायचा आहे एक ते दीड चमचा रस असेल तो ऍड करा आणि कोमट झाल्यानंतर यानं तुम्ही गुळण्या करा जशा तुम्ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करताच तर या पाण्याने गुळण्या करा तुम्हाला सांगतो काही सेकंदामध्ये तुमचा घसादुखी घशाची तडतड घसा जळजळ हे सर्व समस्या गायब होणार आहे सर्दी खोकला ताप यापासून कायमचे तुम्ही दूर राहणार आहात हा घरगुती उपाय एकदा करा आवडला उपयुक्त वाटला तर आपल्या मित्रपरिवारांना लोकांना शेअर करा का पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओत नवीन माहितीच तोपर्यंत नमस्कार